जळगाव शहरामध्ये प्रथमतः ऐतिहासिक संगीत महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। महापौर संगीत महोत्सव याचं आयोजन आपण 13, 14 आणि 15 या 3 दिवसीय करण्यात आलेलं आहे। ववा वाचनालय आणि छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात जळगाव शहरातील सर्व कलावंतांना वाव मिळावा, त्यांना हक्काचं व्यासपीठ मिळावं यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या कार्यक्रमामध्ये जे आर्टिस्ट आहेत त्या आर्टिस्ट मला भेटले आणि त्यांचा विषय होता की आम्हाला कुठेतरी हक्काचं व्यासपीठ मिळावं, आम्हाला सुद्धा आमचे हक्क आणि अधिकार यासाठी आमचंसुद्धा असोसिएशनची स्थापना व्हावी यासाठी आपण प्रयत्न कराल, त्यावर आपण त्यांची स्थापनासुद्धा झाली आणि त्यांच्या माध्यमातून आपण जळगाव शहरामध्ये वेगवेगळ्या भागातील कोकण विदर्भ असेल किंवा कुठूनही लांबूनही वेगवेगळ्या शहरातूनही ज्यांना यामध्ये सादरीकरण करायचं आहे अशांचा आपण समावेश करून घेणार आहोत आणि याचं सगळं नियोजन आणि आयोजन या असोसिएशनतर्फे जळगाव शहरामध्ये होणार आहेत। जळगाव शहरामध्ये हा ऐतिहासिक कार्यक्रम आहेत कारण पहिल्यांदाच अशा कार्यक्रमाचं मोठ्या उत्साहात प्रयोजन करण्यात आलेलं आहे आणि विशेष म्हणजे 15 तारखेला स्वातंत्र्य महोत्सव अमृत महोत्सवाच्या धर्तीवर आपल्या देशावर आधारित वेगवेगळे गाणे त्या ठिकाणी सादर करण्यात येणार आहे। खरं तर अतिशय उत्कृष्ट अशा कार्यक्रमाचं जळगाव शहरामध्ये आयोजन होत आहे। मी या कार्यक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा देते आणि त्यांचं अभिनंदन आणि आभार व्यक्त करते। नमस्कार, मी मोहन तायडे, अध्यक्ष ऑर्केस्ट्रा कलाकार जळगाव असोसिएशन। या संस्थेतर्फे दिनांक 13, 14 आणि 15 ऑगस्ट या दिवशी जळगाव शहरामध्ये कधी न घडलेला असा एक कार्यक्रम मी घेण्याचा विचार गेल्या 6 महिन्यापासून केलेला आहे। माझ्यासोबत कुसुदे साहेब आहेत, तुषारजी आहेत, बाबूसाहेब पाटील आहेत, संगोपालजी आहेत, आमच्या भगिनी लक्ष्मीताई नाटेकर आहे, वर्षाजी चौधरी आहेत। या सगळ्यांना मी एका ठिकाणी बोलवलं आणि त्यांना विचार केला की बाबा असं असं मला इच्छा आहे। तर त्यांनी एक प्रश्न केला की बाबा आपण हा मोठा जो इतका कार्यक्रम मोठा घेतो आहोत याला प्रतिसाद मिळेल का? म्हटलं मिळणार आहे, नक्की मिळणार आहे। तसंच मी शाळा आणि महाविद्यालयात जाऊन याविषयी प्राचार्यांशी बोललो, मुख्याध्यापकांशी बोललो, त्यांनी आम्हाला सकारात्मक उत्तर दिलेलं आहे की तुम्ही हा कार्यक्रम घ्या, आम्ही आमचे विद्यार्थी पाठवू। योगायोग असा आहे, 15 तारखेचा जो कार्यक्रम आहे त्या 15 तारखेच्या कार्यक्रमाची तयारी शाळा आणि मध्ये चालूच आहे आणि तो कार्यक्रम आपण या ठिकाणी न घेता गोवामध्ये न घेता संभाजीराजे नाट्यमय आम्ही घेत आहोत। त्या ठिकाणी फक्त देशभक्तगीताचा कार्यक्रम सादर होईल, 25 गाणे त्या ठिकाणी सादर करतील आमचे कलाकार। दिनांक 13 रोजी सकाळी 10:30 वाजता इथे नवीन सभागृहात लहान गट म्हणजे 12 वर्षाच्या आतील विद्यार्थी मुलं मुली यांचा डान्सचा कार्यक्रम होईल, स्पर्धा होतील। त्यांना लागूनच लगेच दुपारी 1 वाजता मोठा गट 13 वर्षावरील मुलं मुली हा यांचा डान्सचा स्पर्धाचा कार्यक्रम होईल आणि संध्याकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत ग्रुप डान्स म्हणजे समूह नृत्याचा कार्यक्रम होईल। या सर्व 3 स्पर्धांमध्ये आम्ही रोज फक्त 20 प्रवेशिका घेणार आहोत, ओनली फॉर 20 एंट्रीज। आणि त्याच दिवशी दिनांक 13 7 ते 7:30 दरम्यान जुन्या गीतांचा कार्यक्रम, जुन्या गीतांचा कार्यक्रम म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट सिनेमातील जी गाणी आहेत त्या सिनेमातील गाणी जी सोलो असणार आहे किंवा ड्युएट असणार किंवा कोरस गीत असणार आहेत हा 2 तासाचा कार्यक्रम त्या ठिकाणी सादर करू। दुसऱ्या दिवशी तारीख 14 जळगाव शहर हे कलावंताचं शहर आहे, वेगवेगळे सांस्कृतिक नगरी जळगाव शहर आहे आणि जळगाव शहरातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असं मला वाटतं। या कार्यक्रमासाठी जळगाव शहरातील नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहावं, त्याचप्रमाणे आपल्या कलागुणांना वाव मिळावा, आपला कला ही सादर करण्यासाठी सुद्धा हक्काचं व्यासपीठ या ठिकाणी त्यांना उपलब्ध करून दिलेलं आहे, तर त्यांनी त्यात पार्टिसिपेट करावं आणि या कार्यक्रमासाठी सुद्धा आपली उपस्थिती त्यांची लाभावी ही नम्र विनंती मी करते।